तर आज आमच्या महापरीक्षा पोर्टल जे कोणत्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत त्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात. विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ज्या कोणत्या पुनरक्षक झाली, तलाठी झाली, कृषी सेवक ज्या कोणत्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत त्या परीक्षेच्या आम्हाला आतापर्यंत आन्सर की देण्यात आलेली नाही. रिझल्ट वेळेवर लावण्यात येत नाही. ज्या परीक्षा महापरीक्षा जेवढ्या कोणत्या परीक्षा घेत आहेत एक तर त्या परीक्षेमध्ये असा कारभार चालू आहे की कुणाची बायोमेट्रिक येते घेण्यात येत नाही. अपारदर्शकाचा कारभार चालू आहे त्याच्यामध्ये. कुणाला हॉल तिकीट तुमच्याकडे नाही, ओरिजिनल आहे, ई आधार कार्ड जमत नाही, तुम्ही येत आना, तुम्ही एवढ्या दूरून आला, तुम्हाला 5 मिनिटं वेळ त्याला उशीर झाला तरी त्या परीक्षेला बसू देत नाही. आमच्या मागण्या आहेत की ज्या महापरीक्षा पोर्टल बंद करणे आणि शासनाला एवढं आमच्या तुमच्या मार्फत कळवायचं की ज्या कोणत्या परीक्षा घेण्यात येतील त्या सर्व परीक्षा लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्यात. विद्यार्थी आता सगळं आता जेवढे कुठले विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करणारे आहेत त्या कोणत्या जिल्ह्यातून असतील, कुठून बाहेरून असतील, आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आता किंवा नांदेड जिल्ह्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा दुष्काळामध्ये आहे. एकतर परीक्षा फीस कोणती का असणार, 500 रुपये 700 रुपये फीस करण्यात आलेली आहे. एकतर शासनाची फीस कमी करावी पूर्णतः, कारण अशा गरीब गोरगरीब विद्यार्थी एकतर पुस्तकाला पैसे नसतात, त्यामध्ये 1000 रुपये असे परीक्षा फीस जाणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नांदेड आम्ही इथं सेंटर दिलं होतं परीक्षेचं, तलाठ्याचं, वनरक्षकचं, पण आम्हाला सेंटर ते दिलं तर यवतमाळ, अमरावती अशा ठिकाणी देण्यात आले. महापरीक्षा पोर्टलनं एकतर आम्हाला 3 प्रेफरन्स दिले होते की मी या तिन्हीपैकी कोणतंही एखादं तुम्हाला सेंटर देण्यात येईल, पण ते तिन्ही सेंटर न देता चौथं सेंटर आम्हाला त्यांच्याच मनाचा कारभार चालू आहे. त्यांच्या मनाने आम्हाला तिथं एक सेंटर देण्यात आलं आहे. एकतर तिथं जाण्याला रेल्वेची व्यवस्था नाही त्या ठिकाणीला जाण्याला, आहे एसटी पण त्या ठिकाणी एसटी पण वेळेवर जात नाही, परीक्षेला मुलांना जाण्याचा उशीर होत आहे. पुढची भूमिका काय पुढची? आता पोलीस भरती, पोलीस भरती आता रोजचा एक नवीन जीआर प्रसिद्ध करत आहे सरकार पोलीस भरतीचा. तर आम्हाला आमचं म्हणणं काय, पोलीस भरती घ्यायची अगोदरच्या सारखीच घ्या. जसा आर पाटलाचा पॅटर्न होता की 10,000 भरती काढायची, त्याचप्रमाणे 10,000 भरती पोलीस भरती काढावी. आणि आता नवीन जीआर काढलाय की अगोदर आमचा सर्व विद्यार्थ्यांच्या मध्ये एवढंच म्हणणं आहे की अगोदर शारीरिक चाचणीच घेण्यात यावी, अगोदर फिजिकलच घ्या, नंतर तुम्ही लेखी परीक्षा घ्या. शासनाने एवढे आमच्या मागण्या मान्य कराव्यात. पुढचे पोल काय पुढचा पुढचा आता जनसंवाद यात्रा मुख्यमंत्री साहेब नांदेडला येणार आहे 23 आणि 24 तारखेला. तर आमच्या मागण्या 15 ऑगस्ट पर्यंत पूर्ण झाल्या नाही तर पुढची मुख्यमंत्र्यांना 22 किंवा 23 तारखा ज्या दिवशी येतील त्या दिवशी एकतर धरणे आंदोलन जिथं बेमुदत करण्यात येईल किंवा रास्ता रोको करण्यात येईल. आणि हे विद्यार्थी कोणत्या पक्ष नाही, संघटना नाही, सर्व अभ्यासू विद्यार्थी आहेत, स्पर्धा परीक्षा करणारा. आणि मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा हित जोपासून आमच्या कल्याणासाठी जे काय करावे. स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी हा घरातून पैसे घेऊन अभ्यास करतो, पण आमचं म्हणणं आहे की आतापर्यंत जेवढे बजेट झालेत लोकसेवा असो किंवा विधानसभा असो कोणत्या बजेटमध्ये विद्यार्थ्यांसाठी 1 रुपयाचा खर्च कुठं दाखवण्यात आलेला नाही. तर आता ज्या कोणते विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करणार आहेत त्यांना बेरोजगारी भत्ता देण्यात यावा, स्पर्धा परीक्षा करणाऱ्याला प्रोत्साहन करण्यासाठी त्यांनी स्वतःसाठी स्वतः लॅब उघडाव्यात, स्वतः पुस्तकाची उपलब्ध करून द्याव्यात. शासनाने आमच्या एवढ्या मागण्या कराव्यात.